आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध उत्पादक शेतकरी अडचणीच्या फेऱ्यात, ग्राहकांना ज्यादा दराने विक्री, वाढीव दुधाचं करायचं काय? दूध संघापुढे प्रश्न. दूध संघ तोट्यात असल्याचं गाऱ्हाण सांगून दुधाची दरवाढ टाळली जात आहे, तर चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटलं आहे. घटलेले दूध उत्पादन, मिळणारा कमी दर आणि वाढणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडलाय. आंतरराष्ट्रीय बाजाराचा दूध संघांना फटका बसत आहे. गेली काही वर्षापासून होणारे दूध पावडरचे अतिरिक्त उत्पादन यामुळे घसरलेले दर पाहता वाढीव दुधाचे करायचे काय असा प्रश्न खाजगीसह सरकारी दूध संघापुढे आवासून उभा आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा दर दिला जात नाही. दुधाचे दर आज 20 रुपयांच्या पातळीवर घसरले आहेत. त्यातच सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असताना जनावरांसाठी हिरव्या सखस चाऱ्याची टंचाई सुरू झाली आहे. साहजिकच सखस चारा न मिळाल्याने व वाढत्या उष्णतेमुळे संकरित जनावरांचे दूध उत्पादन घटते. घटलेले दूध उत्पादन, मिळणारा कमी दर व वाढणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. तर सामान्य ग्राहकांना शेतकऱ्यांकडून संघामार्फत प्रक्रिया करून पिशवीतून आलेले दूध त्या मानाने महागड्या दरानेच खरेदी करावे लागत आहे. शेतकरी आंदोलनानंतर शासनाने दूध खरेदी दरात 3 रुपयांनी दरवाढ केली होती. प्रत्यक्षात त्यापूर्वीच काही सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाचा खरेदी दर 27 तर म्हशीच्या दुधाला 33 रुपये भाव दिला होता. मात्र हळूहळू तो कमी करीत आज 20 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दूध उत्पादक शेतकरी त्यामुळे चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.